मराठा आंदोलनामध्ये महिलांची डोकी फुटली तेव्हा बोलले नाहीत असं उमराजे निंबाळकरांनी म्हटलंय. पत्नी निवडणुकीला उभी राहिल्यामुळे जगजितसिंह रजरांगेंना आता भेटले. उमराजे निंबाळकर यांनी राणा जगजितसिंह यांच्यावर टीका केली आहे. आंदोलनावर लाठीचार्ज झाला तेव्हा आपल्या आई बहिणीची डोकी फुटली, तेव्हा आपल्या इथल्या नाकातल्या नाकात शुद्ध बोलणाऱ्या आमदाराला त्याचा साधा निषेध तरी करावा वाटला. करे जरंगे पाटील फडणवीसला बोलल्या बोलल्या जणू आपल्या बापाला बोलल्या होती. ह्याला राग आला पाय काटायसाठी. ह्याच नालायक माणसानं सांगितलं की काळा दिवस आहे, निषेध करतो. आता स्वतःची बायको पडतंय हे लक्षात आलंय आणि त्या जर पडल्या तर घरी पुन्हा पडीन चमच्याचाच मार आहे. म्हणून स्वतःच्या स्वार्थासाठी आज गरज आहे म्हणून तिथं झक मारायला गेले. त्याच्याकडे कमी काय हो, फक्त खोके आपण घेतले नाहीत म्हणून पैसे आपल्याकडे. आता ही मंडळी त्यांच्याकडं काय आहे, फक्त बेमानीनं कमवलेला पैसा. जर तुम्हाला वाटला तर त्या पैशा बरोबर बेमानी करणं ही सगळ्यात मोठी इमानदारी आहे, हे तुम्हाला मी सांगतो बंधूंनो. म्हणून पैसे दिले तर घ्या, भांडून घ्या, एवढ्यावर भागत नाही म्हणून सांगा. अजून त्या गलीला 10 लोक थांबलेत म्हणून सांगा. अजून दुप्पट द्यावं लागतंय म्हणून सांगा. मला तर कळालंय 50-60 कोटी रुपये वाटायचा प्लॅन आहे.